आमदार बच्चू कडू हे दोन दिवसाच्या अयोध्या दौऱ्यावर आलेले आहे आता नुकतंच त्यांचा दोन दिवसीय अयोध्या दौरा संपलेला आहे आपल्यासोबत आमदार बच्चू कडू आपण त्यांच्याशी चर्चा करू भाऊ अयोध्या दौरा झाला परंतु तिकडे महाराष्ट्र पेटलेला आहे मराठा आरक्षणासाठी काय सांगा मला असं वाटतं का हे आंदोलन अतिशय शांततेनं व्हावं आणि त्या शांततेच्या आंदोलनातच बळ आहे मुख्यमंत्र्यांनीसुद्धा आम्ही बोलल्यानंतर सांगितलं की आपण कुठल्याही परिस्थितीत आरक्षण देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू आणि ते वेळ लागेल पण ते होईल अशा वेळेस हिंसक वळण घेऊ नये कार्यकर्त्यांना शांततेनं राहावं ते शांततेत आंदोलन व्हावं आणि सरकारनं गंभीर दखल घ्यावी म्हणून आम्ही सहा नोव्हेंबरला जिजाऊच्या जन्मस्थळी मी रक्तदान करून त्याला बळ देण्याचा प्रयत्न करू तशा प्रकारचा पाठिंबा देऊ आणि हे आंदोलन शांततेत राहावं एवढंच मला वाटतं आणि साहेबांनी पाणी प्यावं त्यांची प्रकृती चांगली ठेवावी आमदारांची सुद्धा घर जाळत आहे एक व्हिडिओ आपला ऑडिओ व्हायरल करताय मराठा आंदोलन बोलताना आणि त्यामुळे अख्खं घर जाळलं गाड्या अतिशय चुकीचं आहे ज्याने कोणी जाळलं असेल त्याचा आम्ही निषेधच करतो कारण या पद्धतीनं आंदोलनाचं स्वरूप कोणीने करू नये निवू नये त्याच्याकडे कारण हे निंदनीय आहे आणि मला वाटतं एवढ्या मोठी ताकद उभी असताना ज्यांच्याकडे ताकद नसतं त्यांनी हे प्रकार करायचं असतं ज्यांच्याकडे एवढं मोठं बळ आहे लाखो लोकं तुमच्यासोबत असताना घरं जाळणं करणं हे काही मला वाटतं उचित नाही आहे लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाले होते तेव्हा कधीच काही झालं नाही परंतु या यावेळेसच गालबोट लागण्याचं उलट उलट त्या आंदोलनाला मला वाटतं दिशा वेगळी दिशा जात आहे ते करू नये ना मला वाटत ते आता काही लोक त्याचा वेगळा फायदा घेऊन त्याला गाळबोट लावण्याचा प्रयत्न होत असेल पण हे कार्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे हे होते आमदार बच्चू कुडू ज्यांनी मराठा आरक्षणावर सविस्तर प्रतिक्रिया दिली कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण एबीपी माझा लखनौ एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट